अगदी समोर जे आपलं ड्रिंक्स ट्रॉली आहे ड्रिंक्स ट्रॉली आहे त्यामध्ये पाण्याची व्यवस्था करून ठेवायची आहे बारावा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे सोनादेवी टेमगर ड्रेसिंग नसेल तर पॅनल्टीचा सामना करावा लागेल आपला सुरू करायचंय महेंद्र मागे वारंवार सूचित करतायत का विलंब होतोय सुरेश पारधी महेंद्र मागे सर्व आनंद घेत आहेत या स्पर्धेच पण पाहू शकता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते किसन किसन मात्रे गोलंदाजी मार्कवर येत आहेत एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये श्याम चौधरी आहेत फलंदाजीसाठी स्ट्राईकला येतात जयेश वारके नॉन स्ट्राइकला प्रलेश मुरंजन आहेत दोन्ही विस्फोट फलंदाजी भरणार मी तर वारंवार सांगितलं एस सी एस सी आदित्य स्फोट पडका संघा ताकतीने उतरलाय पहिला चेंडू फुलटा चेंडू गॅपमध्ये खेळून काढतायत चेंडू जातोय एका टप्प्याच्या साहाय्याने चार धावांसाठी चौकाराला चौकाराने स्वतःचं आणि संघाचं धावसंख्या श्रीगणेशा करतोय तो जयेश वारके डीजे ऑपरेटर धन्यवाद त्यानंतर आपण पाहिलं असेल तर तो फुलटॉच चेंडू होता किसन म्हात्रे यांचा खरपूस समाचार घेतला खास करून पाहिलं असेल मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण खाली ठेवलं होतं आणि पूर्णपणे फायदा घेत आहेत फलंदाज जयेश वारके एस एस सी आदित्यस्फोट पाडगा पुढील चेंडू किसन म्हात्रे पुन्हा फुलटॉस आणि इथे मात्र जयेश वारकेंना जीवनदान दिले जाते किती महाग ठरेल येणारे चेंडू सांगतील येणारे येणारी येणारा सामना सांगेल जयेश वारके एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत मिरिट वर खेळणारे फलंदाज आहेत आणि दोन्ही संघाचे जे बारावे खेळाडू ते ड्रेसिंग मध्ये नाही आहेत त्याच्यामुळं दोन्ही संघाला पॅनल्टी दिली तर लेवल होते तर कुठल्याही संघाला पॅनल्टी दिली जाणार नाही हे दोन्ही संघाच्या संघ नोंद करून घ्यायची आहे इथे आकूट टोपाचा चेंडू माझा झेल सोडला आत्ता इथे मात्र मी गोलंदाजाला सोडला नाही चेंडू जातो एका टप्प्याच्या जा साह्य चौकार काय फटका एक्झिक्यूट केलेत चार धावांसाठी चौकार जयेश वारके मी म्हणालो होतो जयेश वारके हे तंत्रशुद्ध फलंदाज आहेत आणि त्यांची झेल सोडणे खूप महागडी ठरेल हे नवीन ज्योतिषी येऊन सांगायची गरज नाही कारण जयेश वारके यांची फलंदाजी आपण पडगा टेनिस क्रिकेट नेहमीच पाहत असतो आणि आमचे परेश गकी मला वारंवार सूचित करतायत का आम्ही जयेश वारके यांचे फॅन फॉलोअर्स आहोत खूपच सुंदर फलंदी किसन म्हात्रे यांचा खरपूस समाचार घेतला जातोय तीन चेंडू हातालतायत आठ धावा खर्च धावपळकावर करतायत संघाला थोडस महागड किसन म्हात्रे म्हणता येईल वेग शेलार आणि वेक गायकर यांचं जा आगमन झालं वेलकम इथे मात्र हा चेंडू आसमानी चेंड जातोय सात सरल सरळ सरळ डाऊन द ग्राउंड सात आवश्यक षटकार जयेश वारके ऑन फायर काय फटका एक्झिक्युट केले जयेश वारके अप्रतिम फळ जयेश इथे मात्र फटका चेंडू षटकार अक्षरशः ग्रामीण भागामध्ये एखाद्या गोलंदाचा काम काढले म्हटलं जातं ते या गोलंदाचा काम काढले असं म्हणायला हरकत नाही काय फटकेवारी जयेश वारके दोन षटकार दोन चौकार धाव संख्या दहाव फडकावर वीस जयेश वारके ला जीवनदान देणं किती मागढ श्याम चौधरीने ज्यावेळे जयेश वारकेचं जेल सोडल्या डोक्याला आत का लावले होते तर जयेश वारके पूर्ण संघाला माहिती आहेत किती विस्फोटक आहेत आणि तंत्रशुद्ध शुद्ध आहे मी वारंवार सांगतो मिरिट वर खेळणारा पडगा टेनिस क्रिकेटमधला हा सितारा आहे चेंडू जसा येईल तसेच चेंडू भिरकावले जातील पुढे चेंडू किसन मात्रे इथे मात्र हा फटका ओन शॉट आणि चेंडू जात आहे पॉइंटच्या क्षेत्रामधून डीप पॉइंट बॉन्ट बाहेर चार धामचे चौकार आणि बाहेर जे प्रेक्षक आहेत ज्यांनी चेंडू आहे त्याने हात वर करायचंय ज्या क्षेत्रक्षकांनी चेंडू दिला तेच येऊ शकतात आणि पहिलं षटक समाप्त झालंय एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती चोवीस पार्थ हलके यांनी हा चेंडू दिलाय वीस रुपयाचं पार्तोषिक जिंकले ऑफ साइड बाहेर कसाही चेंडू गेला तो जर स्वयंसेवकांनी दिला तर वीस रुपये ऑफ साइड बॉन्ड्रीलाईनच्या बाहेर जर आपण झेल पकडता आयवाजेल तर पाचशे अकरा रुपये लेग साइड बॉन्ड्रीलाईनच्या बाहेर आपण झेल पकडता तर दोनशे अकरा रुपये सन्माननीय शिवसेना उभा प्रमुख भगवानजी भोई साहेब यांच्याकडनं पारितोषिक आहे ऑफ साइड बॉन्ड्रीनच्या बाहेर पाचशे अकरा रुपयेच पारितोषिक आहे प्रत्येक आयवाजेलसाठी आणि ज्या स्वयंसेवकांनी चेंडू दिलेले त्यांच्यासाठी पारितोषिक धन्यवाद इथे मात्र हा चेंडू प्रलेश मोरंजन थर्डमॅन बॉर्डरलाईनच्या बाहेर चेंडू जातो चार दाऊदे चौकार पडद्याच्या आतले चेंडूंना पारितोषिक दिलं जाणार नाही स्मिथ अमोल दलवी धन्यवाद आणि इथे मात्र चार धावा दहावांचा पाऊस पाडला जातोय काय फलंदाजी केली जाते एस एस सी आदित्य स्फोट पडगा संघ खरं तर या संघाने या तेवीस वर्षाच्या कालखंडामध्ये एस एस सी पडगा संघाने एकदा आणि आदित्य पडगा संघाने एकदा दोन टायटल या मैदानावर पूर्ण केलेल्या या स्पर्धेमध्ये तेवीस वर्षांमध्ये दोन पारितोषिक ह्या संघांच्या नावावर आहेत एस एस सी आदित्य स्फोट पडगा श्याम चौधरी गोलंदाज इथे मात्र प्रलेश मुरंजन हा चेंडू खेळून काढतायत मध्ये चेंडू ढकलून देत आहेत एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत एक दाव पळून पूर्ण करतायत एक दावे धावसंख्या पुढील सरसवली धावसंख्या झाली ती एकोणतीस खूपच सुंदर फलंदाजी एस एस सी आदित्य स्फोट संघ साजिदभाई शेख आणि सचिनजी पाटील कुरुनगावचे माजी सरपंच यांचा हा संघ सी आदित्य स्फोट पडगा संघ पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातोय सात आवाज षटकार हॉट शॉट आणि हा झेल जर त्या क्षेत्रक्षकांनी बाहेरच्या प्रेक्षकांनी पकडला असता तर रोग रक्कम दोनशे अकरा रुपये दिले गेले असते झेल सुटलाय चेंडू मात्र हरकत नाही आयवा झेल होता पण सात धावांनी धावसंख्या पुढे सरचवले काय फलंदाजी करतायत पस्तीस धावा वैयक्तिक तीस धावांवर खेळतायत इथे मात्र डाब्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताळतायत पंच दंडित करतायत श्याम चौधरींना आणि एक अवांतर चेंडू अवांतर धाव वैयक्तिक तीस धावांवर खेळतायत जयेश वारके ह्या मैदानावर आतापर्यंत दोन दोन फिफ्टी आपण पाहिल्यात एक म्हणजे कल्पेश जाधव बादसई संघाजी यांनी सत्तावन्न नाबाद धावा त्यानंतर कालच्या दिवसामध्ये खिजर रईस एक्कावन्न नाबाद अशा दोन फिफ्टीज आपण पाहिल्यात चार षटकाच्या सामन्यामध्ये पन्नास धावा जमा करणं वैयक्तिक ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि कालच्या दिवसामध्ये खिजर रईस यांनी ती, वैयक्तिक तीन सामन्यांमध्ये एकशे चोवीस धावा इथे मात्र चेंडू बिरका होऊन दिलाय खेळाडू कक्षाला सलामी देणारा शॉट ऑन सुपियान शे शेगेला विनंती असेल जर चेंडू वर अडकला असेल तर कृपया काढायची खेळाडू कक्षावर ना खाली पाडायची बंदोबस्त करायचंय आणि चेंडू आलेला आहे अजून सुपियान शेख बाझील बाकी आणि अजून काय पाहतोय जयेश वारके आणि इथे मात्र फटका पट्ट्यामध्ये चेंडू येत आहेत आणि हा चौकार काय फलंदाजी चालू आहे ज्या ठिकाणी चेंडू आहेत त्या ठिकाणी गॅप आहे आणि त्या ठिकाणी चौकार षटकार आहेत जयेश वारके ऑन फायर चेंडू आतापर्यंत धावा धाव पाहायला मिळतात त्या शेहेचाळीस दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव धावसंख्या शेहेचाळीस जयेश वारके यांनी आतापर्यंत धावा जमा केलेल्या आहेत चाळीस जवळजवळ फिफ्टी करायला खूप संधी आहे पन्नास धावा जमा करण्यासाठी वैयक्तिक पन्नास धावा जमा करण्यासाठी खूप खूप संधी असेल ती जयेश वारकेंना कारण अजूनही बारा चेंडू शिल्लक आहेत आणि फिफ्टीसाठी दहा धावांची हो आवश्यकता आहे फक्त त्यांना पण मात्र संघाचा विचार केला तर सत्तरहून अधिक धावा या जमा कराव्या ला लागतील जर या सामन्यामध्ये एस एस सी आदित्य स्फोट पाडग्याला राहायचं असेल तर कारण विस्फोटक फलंदाजा भरना असलेला संघ आहे सोनादेवी टेमकर मंगेशजी चौधरी आमच्या परममित्र यांच्याकडन स्पर्धेला आणि सोनादेवी टेमगर संघाला ऑल द बेस्ट आले धन्यवाद मंगेश भाऊ चौधरी गोलंदाजी मार्फत गोलंदाज मिलिंद प्रलेश मुरंजन आहे स्ट्राईकला तंत्रशुद्ध फलंदाज आहेत प्रलेश सुद्धा इथे मात्र अखुट टप्प्याचा चेंडू होता मॅचच्या पट्ट्यामध्ये चेंडू आले तरी सुद्धा चेंडू जाते लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण होते यापुढील सामन्यासाठी तयार राहते शिवन स्पोर्ट गेरसे वर्सेस चेरोबा स्फोट वाशिरे दोन्ही संघाच्या संगणयकाला विनंती असेल चार षटकं संपण्याच्या आधीच आपण टॉसबॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे कृपा करून फलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी येत आहेत पुन्हा जयेश वारके येत्या मात्र आज चेंडू थोडासा आधी बॅट फिरवली असं म्हणता येईल थोडस गती कमी गेली होती आणि जयेश वारके मला वाटतं हा पहिला चेंडू असेल की जे दुसरा चेंडू असेल ज्या झेल सुटलेली जो हा तो चेंडू होता तोच फक्त निर्धाव चेंडू खेळले होते त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू म्हणजे बऱ्याच कालखंडानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो जयेशच्या जयेश फलंदाजी करत असताना इथे मात्र हा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळतायत पॉईंटवरने चेंडू जातोय थर्डमॅन रिझनकडे चेंडू सरसावतोय तोपर्यंत तो एक धाव आणि एका धावेने समाधान मानावं लागतंय जयेश वारकेंना आणि एका एक दहावीने धावसंख्या पुढे सरसावली आहे अठ्ठेचाळीस आत्तापर्यंत तीन चेंडू हाताळतायत गोलंदाज मिलिंद आणि धावा खर्च करतायत दोन चांगली गोलंदाजी यंगस्टर गोलंदाजांची कामगिरी या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली राहिली आहे आणि आज सुद्धा आता मिलिंद दाखवून देत आहेत सोनादेवी टेमगरसाठी इथे मात्र हा चेंडू हॅलिकॉप्टर ट्राय केलाय पण लँड होईल का सेफ नाही सेफ टँड आणि फलंदाज प्रलेश मुरंजनला माघारी परतावं लागतं पहिला गडी बाद होतोय एस एस सी आदित्य स्फोट पडगा संघाचा प्रलेश मुरंजन हो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो, तो बाजीलसेख स्ट्राईक लावता येते जयेश वारके नेहमीच आदित्य पडगा संघ वेळेस खेळायचं त्यावेळेस निश्चितच या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी त्यांनी केली आहे खास करून जयेश असेल प्रलेश असतील राकेश असतील जेसीबी असतील खरं तर सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे इथे मात्र आकूट टप्प्याचा चेंडू पंच करतायत एस्ट्रा कौटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत एका दावेवर समाधान आणि जयेश एकेरी भर देतो कारण त्याला माहिती आहे अजूनही शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर का आपण दहा ते पंधरा धावा जमा केल्या तर आपण मॅचमध्ये मोठी पकड निर्माण करू शकतो चातुर्य खूप महत्वाचं असतं टेनिस क्रिकेटमध्ये कारण कमी मर्यादित षटकांमध्ये आपल्याला बुद्धी जास्त वापरायला लागते कारण रणनीती करण्यासाठी वेल खूप कमी असतो मिलिन ते मात्र चांगला चांगल्या मारा करतोय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत तीन दावा खर्च करतोय फक्त इथे मात्र हा चेंडू आणि मला वाटतं षटक इथे संपते तीन षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती एकोणपन्नास तीनच दावा खर्च केल्या त्या मिलिन याने तर यंगस्टर गोलंदाज टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या यंगस्टर गोलंदाजासाठी कारण यंगस्टर्सला इतक्या इतकी चांगली गोलंदाजी करताना आपण खूप कमीवाला पाहायला मिळतं ते खास करून जयेश वारके आणि प्रलेश मुरंजन यांच्या का यांना बांधण्याचं काम केलं झेल चार धाव्यांवर झेल जे सोडली होती म्हणजे आता वैयक्तिक धावा जयेश वारके यांच्या खात्यामध्ये आहेत बेचाळीस म्हणजे झेल सोडल्यानंतर 38 आडोतीस धावा जमा केल्या जयेश वारकेने धावसंख्या धावपार पाहायला मिळते तरी एकोणपन्नास अठरा चेंडू आणि एकोणपन्नास धावा जमा करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो एसीसी आदित्य स्पोर्ट पाडगा संघ साजिदभाई शेख आणि सचिनजी पाटील यांचा हा संघ आहे तु जयेश वारके खेळपट्टीवर आहेत बेचाळीस धावांवर नाबाद खेळतात वैयक्तिक बेचाळीस धावा आपण पाहिले असतील एकोणपन्नास धावांमधील बेचाळीस धावा जयेश वारके यांच्या बॅटमधनं आलेल्या ले आहेत श्याम चौधरीने कानमंत्र दिलाय गोलंदाज अक्षयला लेझंड गोलंदाज आहेत अक्षय जयेश वारके यांच्याकडे यांची बॅट आपण पाहिली ती तलपलेली आहे चौकार षटकऱ्यांची हातीच बाजी करते मिरिट वर खेळणारे आहे जेश जयेश वारके गुलादा अक्षय सज्ज इथे मात्र टॉपेज आणि झेल सुटते आपण काय पाहतोय जयेश वारकेंना इथे वारंवार संधी दिली जाते आणि इथे फलंदाज जयेश वारके धावबाद होते होत आहेत वैयक्तिक चौवेचाळीस धावांवर दाबाद होत आहेत ते जयेश एस एस ची आदित्यस्फोट पडका संघाला येते समीर बजागे यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आलेल्या आहेत खास करून जयेश वारके प्रलेश मुरंजन यांच्यासाठी या शुभेच्छा आहेत आणि प्रत्येक फिफ्टीला पाचशे रुपये तर पारतोषिक आहे सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख भगवानजी भुईर साहेब यांच्या माध्यमातून समीर बजागे यांच्याकडनं एस एस सी आदित्य स्फोट पडका संघाला शुभेच्छा येत आहेत कोलदास सज्ज इथे मात्र बाझील चेंडू आवेमध्ये आहे आणि बाझीलला सुद्धा माघारी परतावा लागेल फुलटॉट चेंडू होता खरपूस समाचार घ्यायला हवा होता इथे मात्र स्वतःची विकेट देऊन येतोय तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज सलमान एस एस सी आदित्य स्फोट पडका संघाचा सलमान येतोय फलंदाजी साठी ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक ला आहेत सलमान गोलंदाजी मार्क गोलंदाज अक्षय काय गोलंदाजी करतायत दोन चेंडू वर दोन मोठे आदरे त्यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र हा चेंडू एका टप्प्याच्या सायला चेंडू जाते चौकार हरे चौकार चार धावा काय फटकेबाजी सुरू आहे आता इथे मात्र अक्षय फुलटोच चेंडू हाताला होता त्याचा खरपूस समाधान या आधीचा चेंडू सुद्धा फुलटोच होता बाझिल बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि बाजीलला परतावं लागलं होतं माघारी इथे मात्र अक्षय सुपियांच्या बरोबर सुखी नाही करू शकत आणि इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इरदाव चेंडू तुम्ही सांगता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आधीच शफल झाले होते त्यामध्ये गोलंदाजांनी पाहिलं गोलंदाज स्वतःची बुद्धी चातुर्य वापरलं हो गती कमी केली सरळ चेंडू आदळतोय सुफिया शेख यांच्या शरीरावर एक निर्धाव चेंडूशी सांगता दोन षटकांमध्ये जवळजवळ शेहेचाळीस धावा आपण पाहिल्या होत्या धाव यानंतर कुठेतरी ब्रेक लागले आता पंचावन्न धावा धाव पाहायला मिळत आहेत इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही सुप सुफियान शेख यांच्या एकदा पूर्ण सलमान येत आहेत आता स्ट्राईकला सलमान हे विस्फोटक फलंदाज आहेत खास करून आपण पाहिलं असेल अंडरम बॉक्स क्रिकेट असेल अंडर आम ओरम क्रिकेट असेल किंवा रेग्युलर ओरम क्रिकेट असेल यामध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे सलमान येत आहेत भाई शेख यांचे खंदे समर्थक आहेत सलमान शेख खूपच सुंदर फलंदाजी जयेश वारके यांच्या माध्यमातून चौवेचाळीस धावा पाहायला मिळाले आपल्याला वैयक्तिक इथे मात्र हा चेंडू डाऊन द दा ग्राउंड खेळतायत ते ड्राईव्ह जाते एक धाव आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं एका धावेने धावसंख्या पुढे सरचवली धावसंख्या झाली ती सत्तावन्न अठ्ठावन्न माफ करा अठ्ठावन्न करायचे आहेत सत्तावन्नच धावा झालेल्या आहेत यापुढील नाणीफिकी करतील वाईस यापुढील होणार सामना आहे शिवन स्पोर्ट गेरसे वर्सेस चेरोबा वाशेरे वाशेरे संघाचे कर्णधार महेंद्र माघे एक मोठं नाव आपल्या भिवंडी आणि ठाणे जिल्हा क्रिकेट टेनिस क्रिकेट मधलं नाणीफिकीसाठी आलेलं आहे मी विनंती करेल सन्मान्य कल्पेची शेळके आपले शुभ हस्ते नाणीफिकी करायची आहे मंडळाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि नेहमीच चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतं कल्पेशी शेलके शिवम स्फोट गेरचे संघ आपण त्वरित आहे सन्मान्य कल्पेशी शेळके साहेब यांच्या शुभ असते नाणेफेकी होते एका बाजूने नाण्याच्या अमर स्पोर्ट कासने म्हणजे आयोजक आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक वीस बावीस आपण पाहू शकता सन्माननीय सन्माननीय आमचे कार्यकर्ते कल्पेश शेलके यांच्या शुभ असते नाणेफेकी होते नाणेफेकी जिंकली ती गेरसे संघाने आपला निर्णय काय असेल फिल्डिंग स्वीकारलेली आहे गिरसे संघाने खर तर कर्णधारांना निर्णय घेता आला नव्हतं बरेचशे खेळाडूंना विचारून घ्यावं लागतं तर नाणेपैकी करताना आपण तर डिस्कस करायला पाहिजे की आपण आपला संघ कोण असेल किंवा संघामध्ये काय कमी जास्त करायचं आहे किंवा नाणे आपला निर्णय काय घ्यायचा आहे तर असे कोणते गोलंदाज असतील जे प्रमुख गोलंदाज पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित होते ते या सामन्यामध्ये पाहायला मिळतील हा नक्कीच निश्चितच नरेंद्र दिवाने जे लेदर क्रिकेट आपल्या विभागामधील मुंबई रणजी क्रिकेट मुंबई रेल्वे रणजी क्रिकेट ज्यांनी खेळले ते क्रिकेटपटू आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळतील का निश्चितच नरेंद्र दिवाणींना आपण पाहणार आहोत या सामन्यामध्ये नाणेपैकी जिंकली असिता महेंद्र आपला निर्णय काय असता मी सुद्धा घेतली असते अरे इथे मात्र आपल्याला फलंदाजी करायची आणि फलंदाजी चेरोबा स्फोट वाशिरे संघाची जमेची बाजू आहे तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तीन कम चाळीस ते पंचाळीस जाण्याचा प्रयत्न करू चाळीस ते पंचेचाळीस धावा करणं खरं तर या मैदानावर खूप कमी समजल्या जातात पण आपल्याकडे असे कोणते कार्ड गोलंदाज नवीन गोलंदाज वापरणार आहात का यंगस्टर गोलंदाज वापरणार आहात का ज्यांची ज्यांच्या ज्यांना नवीन आपलं भविष्य म्हणून चेरोबा वा स्पोर्ट वाशिरे समजलं जाते असं काही नाही माझा बॉलिंग करायला खूप चांगला आहे कारण का दोन्ही साईडला बोलू शकतात बॉलर आणि चारे चारही बॉलर परफेक्ट आहे अजून एक बॉलर चांगला आहे पण आम्ही एवढ्या लोक त्याला युज नाही करणार कारण का तीन वर्षा मॅच आहे म्हणजे मलासुद्धा बॉलिंग भेटणार नाही या मॅचला आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू एखाद्या जिंकून जिंकण्याचा प्रयत्न करू म्हणजे समोरचा जो संघ आहे तो, तो शिवनस्फोट घेचे संघ आपण अपन, आपल्याला पूर्णपणे माहिती आहे त्या संघाबद्दल खास करून ज्यांच्या ज्या गावातील ज्या संघातील खेळाडू मुंबई रेल्वे रणजी असेल मुंबई रणजी क्रिकेट असेल या संघाला संघासाठी खेळले आहेत मुंबई रणजी क्रिकेट तेसुद्धा अंडर नाईन्टीनचे कोच होते अंडर ट्वेल्वचे कोच होते नरेंद्र दिवाने ते सुद्धा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर त्यांच्या गोलंदाजीवर काय प्रेशर असेल का दडपण असेल का आपण फलंदाजी करत असताना असं काही नाही मी बऱ्याच वेळा बोललेलं आहे कारण का नो न, 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 नो म्हणजे नो डाऊट चांगला मोठा प्लेअर आहे पण कसं माहिती आहे का जो मैदानामध्ये जो चांगला करतो तो सर्वस्थ चांगला प्लेअर समजला जातो म्हणजे त्याचा घाबरू आम्ही तर घाबरत नाही कोणाला आम्ही कोणी किती किंवा मोठा किती पण मोठी संघ असू दे आम्ही खेळत असतो आम्ही आमचं आमचा नॅचरल खेळ खेळत असतो तिचे हे होते महेंद्र मागे खूप चांगलं स्पीच दिलं आपण नॅचरल खेळ केला प्लेयर कितीही मोठा असू दे पण आपला खेळ काय आहे ते मैदानावर दाखवा नाणेपैकी जिंकले शिवन स्पोर्ट गेरसे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी आमंत्रित केले चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाला यापुढील समालोचनाची व्यवस्था सांभाळतील ते वॉइस ऑफ पीटीसी सन्मान्य योगीजी पाटील ओडू योगी पाटील थँक्यू सचिन गोंदले धोनी कॅप्टनने मात्र चांगला मनोगत ते मात्र वाक्य केला आणि आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये अठ्ठावन्न धावांत आहे मात्र पाठलाग करण्यासाठी मित्र या ठिकाणी सोनादेवी टेमगर संघाची सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते श्याम चौधरी आणि त्याच्या समिती आहे विवेक पवार या सत्राचा आपण जर विचार केला तर श्याम चौधरी भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये आहे ग्रामीण पुल असेल किंवा सिटी क्रिकेट किंवा ओपन क्रिकेट या तिन्ही विभागामध्ये या सत्राचा आपण जर विचार केला तर मात्र चांगलं कार्य आपल्या संघासाठी देत असताना परंतु पहिल्या चिंडी पहिल्या सुफ्याने मात्र ठिकाणी यलंदाजा अगदी फॉलो केलं बीट केलं आणि पहिल्या निर्धा चिंडी तिथे मात्र सांगता होत असताना महेंद्र बागे यांनी सांगितलं की समोर संघ कितीही मोठा असू द्या कितीही मोठा किती प्लेअर असू द्या जर तुमच्याकडे विश्वास असेल स्वतःवर तुमच्याकडे मात्र क्षमता असेल तर तुम्ही कुठल्याही संघाला कुठल्याही चांगल्या खेळाडूला मात्र शांत ठेवू शकता इथे मात्र खाली घेतो आणि मात्र या ठिकाणी झेल ड्रॉफ ज्या अनुषंगाने टेमकर संघाने जयेश वारकेला जीवनदान दिलं होतं त्याच्याच प्रत्युत्तर इथे मात्र ठिकाणी पाहायला मिळाला कारण श्यामला जीवनदान देणं कुठेतरी यटके संघाला भरपूर मोठी इथे मात्र ठिकाणी भरपाई परतफेर फेर मात्र करावी लागेल भरपूर काही नुकसान होऊ शकतो या ज्या अनुषंगाने मात्र हा झेल उडाला भरपूर उंची जास्त मिळाली परंतु त्यामुळे पाहिलं तर कुठेतरी क्षेत्रक्षा अनुमान आपल्याला चुकीचा पाहायला मिळाला आणि दोन धाबा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या दोन धाव्याने श्याम आपलं वैयक्तिक खातं उघडतोय संगत इथे मात्र अकाउंट ओपन करतोय चार षटकांची मॅच यानंतर जे पुढील सामने आहेत ते प्रत्येकी तीन तीन षटकांची तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सुपी पुन्हा एकदा इथे मात्र हाफ ट्रेकर लेन तो ओळखले आणि चिडला फाटवला लेगच्या बाहेर श्याम चौंदरी ब्रँडेड हा षटकार खराब चेंडूची फेकी पाहिली आपण अगदी अर्ध्या किलपट्टीवर मात्र हा टप्पा पाहिला म्हणाला ती लेंथ ओळखले फलंदाजाने आणि अतिशय जबरदस्त प्रहार तिथे मात्र पाहायला म्हणाला आणि तुम्ही पाहू शकाल की एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळाल्यानंतर तो फलंदाज त्या संधीचा नक्कीच सोनं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि तो फटका मात्र श्यामच्या बॅटमधून तुम्ही पाहिला अजून एक अजून एक इथे मात्र वन्स मोर आणि मात्र हा चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने सहा डबलसाठी हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याच पप्पांची स्पर्धा आणि मात्र त्याच स्पर्धेमध्ये मात्र या ठिकाणी दलवी पारितोषिक पटकन पाहतोय चेंडू इथे मात्र त्यांनी आणलेला आहे त्यासाठी मात्र निघेल आपण विसरू कॅश फ्राईज देणार आहोत इथे मात्र फुलटॉस आणि मात्र या ठिकाणी ऑफ साईडला कडक फटका डिप पॉइंटच्या दिशेने पंथांचा बी इशारा आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमेरिशच्या पलीकडे चार दाबांसाठी हा येतोय चौकार खरा बघ गोलंदाजी पाहिली आपण पहिला चेंडू बांधल्या तर अरिकीच कुठेतरी चांगली सुरुवात केली होती सुप्यान शेख कारण डॉट चेंडू ने आपल्या सुरुवात केली त्यानंतर दोन हाफ ट्रॅकर चेंडूची फेकी केली त्याच्यावर दोन मोठे प्रहार पाहिले तुम्ही षटकार आणि त्यानंतर हा बीमर आणि हा चेंडू मात्र फिरीट असेल आणि ही तर म्हणेन की मेजवानीच आहे श्याम चौधरीसाठी आता मात्र हॉन साईडला वाडिश लॉंगला मात्र डीप प्रोटेक्शन पाहिलं तर आपण प्रलेश मोरांजनच्या माध्यमातून आहे चांगलं शतरश पाहिलं आपल्याला चांगली फेकी होती आणि या, या फटक्यावर एकच धाव इथे मात्र मात्र पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे एकूण वीस धावा धाव दा फटक्यावर योर्कर डिलिव्हरी अतिशय सुंदर चेडूची फेकी तुम्हाला पाहायला मिळाली चांगल्या चेडूला मात्र सन्मान दिली असताना इथे मात्र विवेक पवार चांगली सुरुवात शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलंय शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव आल्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर या मॅचवर मात्र कुठेतरी कब्जा निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला तो म्हणजे सोनादेवी टेमकर संघाच्या माध्यमातून बिनगिडी बाद एकवीस धावा दोन फलंदाजामध्ये चांगली पार्टनरशिप तुम्ही पाहता एकवीस धाबेंची कुठे मात्र न डगमगताना कुठेही मात्र न या ठिकाणी स्थिरपणाने मात्र दोन्ही फलंदाज इथे मात्र उभे राहिले खेलपट्टीवर खास करून श्यामचं कौतुक करावं तेवढं कमी करणं श्यामने गोलंदाजी करत असताना मात्र खराब गोलंदाजी केली होती आपल्या एका षटकात स्पेलमध्ये तब्बल श्यामने बावीस धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात मात्र या ठिकाणी या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र त्यांनी धाबा जोडल्या वैयक्तिक एकोणावीस म्हणजे ज्या त्यांनी धाबा खर्च केल्या होत्या त्या धाबांची मात्र कुठेतरी रिकव्हरी केली असं मात्र म्हणायला हरकत नाही आणि पहिल्या षटकांच्या सभावतीनंतर एकवीस धाबा आपला स्कोअर कार्डवर पाहायला मिळत आहेत अठ्ठावन्न धाबांचा इथे मात्र पाठलाग करतोय सोनादेवी टेमगर कर संघ आणि आता मात्र विजयासाठी अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र अजूनही हा सामना जिंकण्यासाठी सदतीस धाबेंची गरज नवीन येतो येतोय अतिश कुठेतरी मात्र विकेटची आवश्यकता असेल तुम्ही जर विकेट इथे जर प्राप्त केला नाही तर मात्र कदाचित तुम्हाला या सामन्यापासून दूर राहावं लागेल परंतु किमे आहे अतिशकडे कारण विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून अतिशकडे नेहमीच परकी संघ पाहत असतो आणि त्याच्या अनुषंगाने मात्र कॅप्टननी अतिशवर जबाबदारी टाकली पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिल्यानंतर जास्तीत जास्त छत्रशे तुम्ही आता मात्र या ठिकाणी सीमे पाहू शकाल ज्या अनुषंगाने एखाद्या बॉर्डरवर सैनिक आपल्या राज्याची किंवा आपल्या देशाची सुरक्षा करत असतात हे क्षेत्रशी आपल्या संघाची मात्र सुरक्षा करण्यासाठी तुम्हाला अगदी या सिमेरीशी लगत उभे असताना पाहायला मिळत आहेत तिथे शेत्रशेखर तटीआट सर्कल मध्ये तुम्ही पाहता एक शॉट टर्मन आहे एक शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहू शकाल ललित अगिवले आहेत चांगला चेंडू पाहतोय आपण इथे मात्र ठिकाणी या विभेक पवारचा साईडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांनी स्ट्रोक चेंज केला अगदी छोट्या बाकीचा वापर करून तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली आणि मात्र श्यामला इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला मात्र तो आणण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला सुद्धा माहिती की आपण जास्त वेल जरा श्यामला स्ट्राइकला ठेवलं तर मात्र आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकतो या कारण श्याम चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र त्यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला आणि तेच इथे मात्र घडत असताना बावीस धाबा धाव फल तुम्ही पाहता आपण पाहता मी स्वर्गीय महादेव स्मृतीचे शेक दोन हजार बावीस पर्व तेवीस व सातत्य टिकून ठेवलं आहे ते, ते, ते म्हणजे अमर क्रीडा मंडल कासने या संघाने भरपूर अशा स्पर्धा आहेत की तीन चार सत्र तुम्ही ती स्पर्धा पाहता त्यानंतर ती स्पर्धा बंद होत असते परंतु य अमर क्रीडा मंडळ कासण्याचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी कारण प्रत्येक वर्षीय ही स्पर्धा तुम्हाला याच ठिकाणी याच मैदानावर पाहायला मिळत असते आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला काहीतरी नाविन्य नक्कीच पाहायला मिळत असतो अतिशय मात्र मार्ग असतो येईल इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट कारण श्यामला माहिती आहे की आपण या मॅचवर कब्जा नक्कीच इथे कुठेतरी निर्माण केलं आहे आणि इथं मात्र माझं राहणं टेकवणं कुठेतरी चांगलं ठरू शकेल पहिल्या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी पाहिलं तर मोठमोठ्या हवाई मार्गाने मात्र फटके पाहायला लागले परंतु या ओव्हरमध्ये पाहिलं तर पहा छोट्या बाकलिपचा मात्र वापर करतायत सिंगल डबरवर मात्र भर टाकण्याचा कार्य करतायत आणि जर असं जर खेळ खेळत राहिले तर मात्र नक्की जाऊस लाख षटकांमध्ये कदाचित श्याम चौधरी मोठे फटके खेळू शकतो हो या आणि त्याच अनुषंगाने आता मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे ते आकड्यावर ट्वेंटी थ्री विदाऊट लॉस पुलटो चेंडू होता इथे मात्र फटक्या पंचाना प्रश्न विचारला जात आहे दॅट परंतु कुठेतरी हाईक फॅक्टर जास्त असल्या कारणे मात्र हे अपील फेटाली योग्य निर्णय संतांच्या माध्यमात पाहायला म्हणाला तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी उंची जास्त होती आणि त्याचमुळे मात्र ही अपील फेटाळली लेखबायच्या स्वरूपात ही धाव पाहायला म्हणाली विवेक पवार कुठेतरी मात्र ठिकाणी थोडंसं चाचपडतोय कारण आतापर्यंत विवेकने तीन चेंडू पेस केले आणि या तीन चेंडूमध्ये पाहिलं तर दोन धावा इथे मात्र पाहायला म्हणाल्या कारण ही लेखबायची धाव तुम्ही पाहिली परफेक्टली बिडेलिंग होत नाही परंतु हरकत नाही आपल्या साथीदाराला चांगली साथ देतो या ही फार महत्त्वाची गोष्ट आहे लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन अजूनही मात्र स्थिर वापर पाहतो खेलपट्टीवर पण तो आज चेंडू मात्र ठिकाणी ऑन साईडला मात्र ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न करेल परंतु अगोदरच मात्र ठिकाणी शामला माहीत ठाऊत होते मी नक्कीच ऑफ साइडला हा चेंडू ड्राईव्ह करेन आणि चांगला छत्रशन तुम्ही पाहिला शॉटा कव्हरला चांगली फेकी सुद्धा मात्र पाहायला मिळाली आणि मात्र एक धाव इथे मात्र पुन्हा कंप्लीट केली पहिल्या षटकांच्या तुलनेनुसार हा षटक कुठेतरी मात्र चांगलं पाहायला मिळतोय कारण अतिशय आतापर्यंत लिगली चार चेंडू हाताळले आणि प्रत्येक चेंडूवर मात्र सिंगल सिंगल धाव त्याने मात्र खर्च केली आणि याच षटकांची कुठेतरी मात्र आवश्यकता होती ती म्हणजे एस एस सी आणि आदित्य पडगे संघाला चेंज ऑफ पेस ओवर पेज चेंडू सराव लॉप करतो गोलंदाजच्या डोक्यावरून प्रलेश आहेत त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली एका अक्षर मध्ये मात्र उचलून फेक केलं आणि पुन्हा एकदा मात्र एकेरी धाव इथे मात्र आपण पाहतोय चांगलं कमबॅक अतिशय चांगल्या चेंडूची फेकी ते मात्र वारंवार करतोय गोलंदाज आतिश आतापर्यंत पाच धाबा त्यांनी खर्च केल्या दाव तुम्ही पाहू शकाल सव्वीस धाबा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या एकवीस आणि आतापर्यंत धावा खर्च केल्या पाच टार्गेट आहे अठ्ठावन्न धाबांचं आणि असं वाटते की ही मॅच खरोखरच इथे मात्र ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत एक अशाच प्रकारची चुर अस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळू शकेल कारण ऐ सी सी पटका संघ सुद्धा पाहिजे तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आहे परंतु हा चेंडू पहा जे पाच चेंडूमध्ये अतिशय कमावलं ते शेवटच्या चेंडूवर गमावलं आणि चेंडूला पाठवलं श्याम चौधरीने पुन्हा एकदा लेगच्या बाहेर येणारा हा तिसरा षटकार अजूनही बारा चेंडूचा तर खेल शिल्लक दोन षटकांचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र सव्वीस धाबींची अजूनही आवश्यकता यानंतर नक्कीच दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे स्फोट गेरशे विरुद्ध शेरोबास्फोट वाशेरे बैग बॅटल तुम्ही नक्कीच पाहणार आहात तर बारा चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही सव्वीस धाब्यांची गरज आहे सामना अजूनही संपला नाही आहे तर परंतु इथे मात्र जर पडके संघाने जर विकेट्स प्राप्त केले नाही आहे तर मात्र मात्र हे स्पर्धेच्या माध्यमात कुठेतरी दूर राहावं लागेल मराठी शालेचे डॉन अर्थात प्रत्येक दळवी इथे मात्र या ठिकाणी शिव बाग सचिन गोदली यांचे अगदी जवळचे मित्र आहेत त्याला केल सुरू करा स्पीडअप करा जास्त वेळ तुम्ही घेऊ नका कारण आज आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत तर तिसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज प्रलेश मुरांजन सामना करतोय विवेक पवार पहिला आचिंडू अतिशय सुरेख अगदी जागेवर मात्र ठिकाणी ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता विवेकने आणि अजूनही मात्र विवेकच्या बाटच्या पट्ट्यामध्ये मात्र हवं तसं चेंडू येत नाहीये पहिल्या बॉलपासून आपण जर पाहिलं तर कुठेतरी य या ठिकाणी स्ट्रगल करतोय परंतु श्याम मात्र या ठिकाणी चांगली य बॅटिंग करत असताना अकरा चेंडू शिल्लक सव्वीस डाब्यांची अजून गरज आहे फ्लायटेड डिलेवर परंतु चेंडूला मात्र फुलटॉस बनवलं शॉर्ट सिलेशन खूपच छान आणि पाठवलं डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने विवेक पवार सांगतो या मै हुना ना आणि हा येतोय ये, दमदार षटकार झेल जे। पकडलाय परंतु मंडळाचे ते कार्य करते आहेत त्यासाठी मात्र त्यांना हे पारितोषिक मात्र दिलं जाणार नाही <laughs> पुन्हा एकदा पुन्हा एकदा वन्स फोर बॅक टू बॅक दुसरा बिगीट हा येतोय पुन्हा एकदा विवेक पवारच्या बादप आणि पुन्हा एकदा मात्र सीमेरिश बाहेर झेल पकडला जातोय प्रेक्षकांच्या जा माध्यमातून सुरुवात या ओव्हरची पाहिली तर अतिशय चांगल्या प्रमाणे केली परंतु त्यानंतर विवेक पवारने मात्र ठिकाणी हल्ला बॉल चढवला पुन्हा एकदा मात्र ठिकाणी या फिंगर रोल केलं चेंडूवर फ्लॅट टेट होती परंतु शेवटच्या मुमेंटला मात्र ठिकाणी पाहिलं तर बॅटचं तोंड उघडून इथे मात्र चांगला ड्राईव्ह उपायला पण डे पॉईंटच्या दिशेने दोन धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि आता मात्र असं वाटतं की विजयाच्या दिशेने कुठेतरी सोनादेवी टेमकर संघ वाटचाल करतोय असं मात्र म्हणाला हरकत नाही आहे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल सेहेचाळीस फोर्टी सिक्स आणि आतापर्यंत दोन फलंदाजांमध्ये ही पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला जबरदस्त बॅटिंग विजयासाठी अजूनही मात्र बारा धाबींची गरज अजून <laughs> एक खराब चेंडू पंताचा बी इशारा पडतो हा चेंडू कुठेतरी एस एस सी पडग्याने आदित्य स्पोर्ट संघ संघाला बी मार्ट करून टाकेल कारण नो चेंडूवर आलाय हा षटकार आणि मात्र या ठिकाणी विजयाचा जो सुगंध आहे तो आता मात्र सोनादेवी टीमकर संघाच्या फलंदाजांच्या आणि खेळाडूंच्या नाकापर्यंत दरवळतोय खराब गोलंदाजी धाप संख्या फिफ्टी थ्री आता मात्र विजयापासून फक्त पाच धाबा दूर सोनादेवी टेमगर संघ लेग कटर परंतु मात्र ओर छेंडू टायमिंग चुकीचं जुळलंय आणि सोडलाय झेल बॉडी लँग्वेज पाहायला मिळते आपल्याला आता मात्र पडके संघाची ती कुठेतरी कमकुवत आहे कारण हा सामना सोडून दिला आहे असं दृश्य आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळत आहे कारण आउटफील्ड मध्ये आपण जर पाहिलं तर सलमान एक जबरदस्त छत्रशेक म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय परंतु एक सहज सोपा झेल त्याने ड्रॉप केला जीवनदान मिळालं विवेक पवारला धावसंख्या मात्र ठिकाणी एक धाव बहाल केली आणि आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त चार धावा दूर आणि हा विनिंग शॉट पाहूया श्यामच्या बॅट मधून पाहायला मिळतोय का नाहीये अजूनही मात्र एक ते वेट करावा लागेल टेमगर कर संघाला आणि पहा पंथांचा मात्र नोबॉलचा इशारा येतोय कारण सर्कल सर्कलमध्ये मात्र फक्त दोनच छत्रशक होते काय जबरदस्त त्या ठिकाणी घारीची नजर या स्पर्धेवर पंथांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि मात्र फिरीत चेंडू असेल हा खराब चेंडू फुलटो असा आहे आणि मात्र चेंडू पाठवला आहे शिमेरचे पल्लीकडे सात वाजता षटकार आणि हा सामना जिंकलाय भरपूर चांगल्या फरकाने टेमकर संघाने अनेक अनेक अभिनंदन आणि हार्डलक एस सी पडगे सोनादेवी टेमगर संघ मात सामना जिंकतोय आणि त्या संघाला सन्मानिय मदन मदन चौधरी आणि महेश चौधरी याचकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय आणि या अफसर रईस यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या मॅच मधील मॅच आपण देऊया जाणीय अतिशय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केले आणि बॅटिंगच्या जोरावर मात्र या धावा सहजपणे मात्र ठिकाणी धाबांचा पाठलाग केला आणि तो खेळाडू आहे अकरा चेंडू तेती जावा जोडणारा श्याम चौधरी